अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील एका किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। प्रल्हाद कुमावत असे या किराणा मालाच्या दुकान मालकाचे नाव असून शॉर्ट सर्किटमुळे अचानक दुकानात आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मंगळवारी ही घटना घडली असून आगीचे रौद्र रूप धारण केल्याने या आगीत दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे। ही आगीची माहिती मिळताच माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावेसकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली। लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ जामनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत या भीषण आगीत दुकानातील सुमारे लाखोंचा किराणा माल जळून भस्मसात झाला। दुकान मालक प्रल्हाद कुमावत यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने भर दिवाळीत त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आग लागली तरी पेट्रोल होतं का तिकडे? काय म्हणलं, किराणा होता म्हटलं एवढा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।